करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा म्हाडा मतदारसंघात पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी करमाळ्याचे कुलदैवत आई कमला भवानी मातेचे दर्शन घेऊन अथर्व मंगल कार्यालय येथे कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना पवारांनी मुख्यमंत्री होण्याआधी फडणवीस यांना कोणी ओळखत होतं का असे म्हणत फडणवीसांवर तोफ डागलीय. शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मुक्ताई साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल, राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य रश्मी बागल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव बंडकर, जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील आदींची भाषणे झाली. राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा म्हाडा विधानसभा मतदारसंघ कार्यकर्ता पदाधिकारी संवाद दौऱ्यावर आले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. मुख्यमंत्र्यांना शेतीमध्ये काय कळते, साधा भुईमुग नक्की कुठे उगवतो हे तर त्यांना माहीत आहे का, अशी बोचरी टीका देखील केली. कोर्टात न टिकणारं आरक्षण त्यांनी मराठा समाजाला देऊन जल्लोष करा म्हणतात. मतदान भाजप शिवसेनेला करता आणि धनगर समाजाला आरक्षण आम्हाला मागता, हे काय बरोबर नाही असा मिश्किल सवाल शरद पवारांनी यावेळी केला. पोट भरणारी ही जी संस्था आहे अधिनाथ सहकारी साखर कारखाना, या सहकारी साखर कारखान्याला अडचणीतून काढून, आजारी अवस्थेतून बाहेर काढून आपण त्याला परत एकदा पायावर सक्षमपणे उभा राहण्यासाठी बळ दिलं. हे बळ देण्याचं कारण म्हणजे एनसीडीसी मध्ये झालेला आपला जो प्रस्ताव आहे. मकई कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाचं ज्यावेळेला उद्घाटन होतं 11 एप्रिल 2016 रोजी, त्यावेळेला साहेबांनी उल्लेख केला होता की आदिनाथ कारखान्याची काळजी ही करमाळकरांनी नाही करायची, आदिनाथ कारखान्याची काळजी ही मी करायची, म्हणजे आदरणीय साहेबांनी करायची. आणि त्या शब्दाला जाडून 25 कोटी रुपयाचं आपल्याला कर्ज त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं. त्या तालुक्यात प्रश्न खूप आहेत. आज उजनी सारख्या पाणी वाटपाचा प्रश्न ऐरणीचा ठरलाय. कदाचित पुन्हा एकदा याचं रिस्ट्रक्चरिंग करायची गरज आहे. पुन्हा एकदा याच्यावरती विचार व्हावा लागेल. कित्येक वेळेला विषय असे होतात की उजनी काठच्या पाईपांमधले पाईप वाढवता वाढवता माणूस बेजार होतो, पाणी खाली जातं, त्याच्यानंतर पुन्हा 2 तासावरती आमची लाईट येते. एवढ्या सगळ्या अडचणींना सामोरं जात असताना हा शेतकरी जिवंत कसा राहणार हा खऱ्या अर्थानं प्रश्न समोर उभा राहिला. करमाळा तालुका आणि माढा तालुक्यातील 36 गावं मिळून 244 करमाळा माढा मतदारसंघ हा साहेब निश्चितपणे एका आवाजानं तुमच्या पाठीशी उभा आहे. साहेब ही माणसं फार मोठी नाही, यांना फार सोशल मीडियावरती बोलता येत नाही, पण यांना काय करायचं साहेब यांना माहितीये. तो कोयता घेऊन ते तण कापायचं काम हे करणारच आहे, त्याच्याबद्दल काळजी नसावी. आम्हाला शेतीचं काही समजतं अनेक वर्षाची आणि त्याला प्रश्न विचारला की भुईमुख कसा आहे. रानात गेल्याच्या नंतर होतात कुठे शेण दिसत त्याच्यावर, शेण कशी दिसत ती जमीन दिसत ती. पण हे अशी सगळ्या मंडळींची हातावर या देशाची शिक्षण आहे. शेतकऱ्यांचं दुःख या लोकांना समजणार आणि म्हणून या सबल वर्गाला जो सबल देशाला जगवतो आज त्याला जगवण्याची सन्मान देण्याची घामाची किंमत देण्याची जबाबदारी जर फार फाडली जात असेल तर अशा लोकांना सत्य वसायचा अधिकार नाही हा निकाल आपल्याला घ्यायचा आहे. आणि ते ज्यावेळी त्यावेळी तो निकाल मोर्चा करणार आपल्या सगळ्यांना घ्यायचा. या पद्धतीनं देशाची लूट करणारे लूट करतायत, पण राज्यकर्ते त्यांच्याकडे काही बघत नाहीत. सामान्य माणसाला मात्र त्रास त्या ठिकाणी शिक्षेखाली होते. त्याचा परिणाम एकच झाला की जी यंत्रणा आहे सरकारची त्याच्याकडे एखाद दुसरं काम असायचं. त्यापूर्वी जर 100 रुपये मागत होते आता 200 मागायचे. आणि हे का तुम्ही म्हणले नाही म्हणजे आता जरा अडचण झालेली, म्हणजे सामान्य माणसाच्या तो भ्रष्टाचार वाढला आणि त्याची किंमत आज सामान्य माणसाला द्यायला लागलेली आहे. मग ही परिस्थिती आज ठिकठिकाणी व्हायला लागली.